नमस्कार, मी राणी कासलीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास। गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये उत्कृष्टपणे काम करून निर्भीड, निपक्ष, सत्य आणि परखडपणे मत मांडणारे, तसेच अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीला उतरलेले श्रीगोंद्याचे एकमेव साप्ताहिक वादळी स्वातंत्र्याचा 10वा वर्धापन दिन व वर्धापन दिन विशेषांक प्रकाशन सोहळा, तसेच सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, विधी सेवा, पर्यावरण, संख्या क्षेत्र, राजकीय, प्रशासकीय, कृषी, सहकार आणि उद्योग क्षेत्र आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींना शॉल आणि ट्रॉफी देऊन 2022 वादळी सन्मान पुरस्कार 5 सप्टेंबर शिक्षक दिनी शिक्षक बँक सभागृह श्रीगोंदा येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजपाच्या नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, तर साप्ताहिक पुष्कराजचे संपादक राजू जगदाळे, वादळी स्वातंत्र्याचे संपादक जितेंद्र पितळे, उद्योजक शरद नवले, ॲडव्होकेट सुरेश सारवान, प्रसाद मंत्री सुनीता हिरडे, मदन गडदे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साप्ताहिक वादळी स्वातंत्र्याचा वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वादळी स्वातंत्र्य या साप्ताहिकाने गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये उत्कृष्टपणे केलेल्या कामाचे कौतुक करत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर भाजपा नेत्या सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या दिलखुलास शैलीमध्ये आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। वादळी स्वातंत्र्य या साप्ताहिकाचे संपादक जितेंद्र पितळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या पुरस्कारार्थींमध्ये सामाजिक क्षेत्रात उद्योजक शरद नवले, सामाजिक कार्यकर्ते संजय लकडे, बालाप्रसाद मंत्री सुनंदा राऊत, शैक्षणिक क्षेत्रात मार्गारेट पीटर रनसिंग, सुनील रसाळ, जावीद सय्यद, आधिका काळे, वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर विक्रम भोसले, डॉक्टर संतोष काकडे, डॉक्टर चैत्राली भट्टड, डॉक्टर अरुण रोडे, डॉक्टर बाळासाहेब पवार, तर पत्रकारिता क्षेत्रात अहमदनगर येथील राणी कासलीवाल, पुढारीचे तालुका प्रतिनिधी अमोल गव्हाणे, प्रभातचे तालुका प्रतिनिधी समीरन नागवडे, वादळी स्वातंत्र्याचे रामदास कुसाळकर, नंदकुमार कुरुमकर, विधी क्षेत्रात अहमदनगर येथील ऍडव्होकेट मनीषा शिंदे केळगंद्रे, ऍडव्होकेट दीपाली बोरुडे दौंड, ऍडव्होकेट सुरेश सारवान कर्जत, ऍडव्होकेट महेंद्र शिंदे, पर्यावरण क्षेत्रात हरित परिवार चिंबले, प्रमोद काकडे, उद्योजक नंदकुमार गाडेकर, संस्था क्षेत्रात महेश्वर पतसंस्था, श्रीराम पतसंस्था, खुलेश्वर पतसंस्था, तर बेलवंडी येथील बेलवंडी व्यापारी पतसंस्था, प्रशासकीय क्षेत्रात पंचायत समिती श्रीगोंदा येथील नागेश लोखंडे, नगर जिल्हा परिषद मधील महेश थोरात, कृषी क्षेत्रात बिपिन काळाने, दिगंबर नलगे, सुनीता हिरडे, राजश्री भोसले, उद्योग क्षेत्रात नितीन सूर्यवंशी, माऊली वाडगे, संग्राम शिंदे, तर साहित्यिक बेलवंडी येथील अशोक शर्मा यांचा वादळी स्वातंत्र्याचे संपादक जितेंद्र पितळे, उद्योजक शरद नवले, रामदास ठाकर, भाजप नेत्या सुवर्णाताई पाचपुते, दौंड येथील साप्ताहिक पुष्कराजचे संपादक राजू जगदाळे यांच्या हस्ते वादळी सन्मान 2022 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। असे दोन्ही सुंदरसे कार्यक्रम घेत असला, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंत्री साहेब, जगदाळे साहेब, वकील भोसले, उद्योजक शरदजी नवले, डॉक्टर कसरे, डॉक्टर काकडे आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे ते जितेंद्रभाऊ पितळ आणि समोर बसलेली सगळ्यांची नावं मी घेऊ शकते, कारण बरेचसे चेहरे, म्हणजे 99% चेहरे माझ्या परिचयाचे आहेत, कारण नगर वरून आलेले आहेत, कर्जत वरून आलेले आहेत सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि समोर बसलेले बंधू। आता किती बोलावं किती सोडावं हा प्रश्न माझ्या समोर आहे, कारण गेल्या सुरुवातीपासूनच तुम्ही म्हटलं तसं मी वादळी स्वातंत्र्याला त्याचा एक भाग म्हणून मी कायम त्यांच्या बरोबर कार्यरत राहिलेली आहे आणि कॉलेजात मी सुद्धा युवा स्वातंत्र्य किंवा युवा सकाळ म्हणून मी छोटीशी पत्रकारिता केली होती त्याचा थोडासा अनुभव आणि बरेचसे नामांकित पत्रकार आपल्याकडे वर्तमानपत्र घेऊन येतात, पण वादळी स्वातंत्र्याच्या नावातच वेगळेपण आणि परतंत्र मिळालं का हाच प्रश्न आहे, कारण गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक झटले पण अजूनही आपण घराणेशाहीच्या गुलामगिरीत कुठंतरी कुठपतच चाललोय आणि मग वादळी स्वातंत्र्य एक असं माध्यम आहे की त्यात खरं बोललं जातं, म्हणून हे वादळ निर्माण करतं आणि वादळ निर्माण झालं की संकट येतात, संकट आलं की संघर्ष येतो आणि तो सगळ्यांनाच येतो, कारण जसं काकडे सर म्हटले तसं खऱ्या माणसाला संघर्ष करावाच लागतो आणि वेळ सुद्धा लागतो। आज पत्रकारांविषयी जर बोलायचं झालं तर खरंच काही काही पत्रकार खालच्या घटकांना सुद्धा न्याय देतात आणि प्रकाशात राहतात, त्यातलं मी एक उदाहरण आहे। सर म्हटले की तुम्ही कोण नक्की पाचपुते म्हटल्यानंतर मी त्यांना फक्त एकच बोलले, माझ्या घरातलं कुणी राजकारणात नाही,
कारण पाचपोते म्हणले की श्रीगोंदा तालुक्यातलं नामांकित घराणं राजकारणी घराणं राजधानीचं गाव असलेलं काष्टी गाव एवढं बोललं की त्यांना समजलं नाही की काय आहे। आणि जितेंद्र भाऊंचं जर बोलायचं झालं तर कोणताही विषय असू द्या स्पष्टपणे बोलणार सांगणार, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना आज तुम्ही बरीच नावं घेतली, तुम्ही सगळ्या क्षेत्रातले नावं घेतलेली आहेत, मला वाटतं कुणाला लारच केलेलं नाही आहे, पण अध्यक्ष माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला केल्यामुळे बहुतेक बऱ्याच जणांना यावंसं वाटलं नसेल, त्यामुळं पुढचं मला जरी पद सिद्ध ठेवलं तरी त्या सगळ्यांना थोडं थोडं संधी देत जा। मला त्यांनी सांगितलं की मला दोन तीन नावं तुमच्याकडून येऊ द्या, मी म्हटलं की राजकीय क्षेत्रातलं मी नाव सांगू शकत नाही, आणि मला अपेक्षा सुद्धा होती की राजकारणात जे सर्वसामान्य शेतकरी घरातलं जर कोण येत असेल तर अशी नावं पुरस्कारासाठी इथून पुढे घ्या माझी विनंती, कारण मी त्या क्षेत्रात, कारण संघर्ष कोणाला करावा लागतो हे मला माहिती, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय त्यांना तुम्ही परत पुरस्कार देताय, नाही नाही म्हणजे हा पुरस्कार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, कारण आपल्या जवळच्या माणसांनी देश पातळीवर जाऊन सत्कार होऊ शकतो पण आपल्या जवळच्या माणसांनी आपल्याला चांगलं म्हणणं खूप गरजेचं आहे, कारण जे चांगलं म्हणतं पण घरातले पण चांगले म्हटले पाहिजेत, म्हणत नाहीत लवकर पाहतो मी तुमचा अनुभव कसा मला माहिती नाही, तर मी दोन तीन नावं सुचवली मुद्दाम राऊतांचं मीच नाव सुचवलं, कारण तळागाळात काम करणार ग्राउंड लेवलला नाव सुद्धा माहिती नाही, कोणत्या तरी संस्थेच्या नावाखाली त्यांनी नाव काम केलं पण एकदम म्हणजे आपल्या सारखी लोक त्या ठिकाणी जाणार सुद्धा नाही आणि गेली तरी तोंडाला रुमाल लावून जाते, इतक्या घाण परिस्थिती इतक्या घाण ठिकाणी जाऊन इथल्या अस्वच्छ मुलांना म्हणजे संस्कार म्हणायचं का आणखी तसं स्वच्छ करायचं काम ताई करताय, त्यांचं नाव मी सुचवलं। एक लहानपणापासून मी एक पोस्टमन पाहत होते, त्याने ऊन असो वारा असो पाऊस असो बिचारे सांगळे नावाचे पत्रकार गणेगावचे सायकलीवर यायचे, बिचारे सांगळे नावाचे पत्रकार गणेगावचे सायकलीवर यायचे, आणि मी असंच एकदा माहेरला गेले बऱ्याच दिवसातून, तर ते आले होते जसे मी लहानपणी पाहिले तसेच तशीच व्यक्ती, काहीच बदललं नाही, तुम्ही कधी सुट्टी घेता का म्हटले नाही, तर मला असं वाटतं तुम्ही ह्या माणसाला कुठेतरी न्याय दिला पाहिजे, मला कुठे संधी मिळाली तर मी त्यांना काहीतरी देऊ शकते का, आणि अचानक पितळ्यांनी विचारलं की तुम्ही मला पटकन ते नाव आठवलं म्हणून मी तुम्हाला ते नाव सांगितलं। आमचे डॉक्टर पवार असतील, आम्ही मध्ये आरोग्य शिबिर घेतली तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये, मी माझं चालत होतं प्रतिष्ठान आणि आमचं सूर्यदेव हॉस्पिटलच्या माध्यमातून काम, पण स्वतःहून डॉक्टर म्हटले की अरे तुम्ही इतकं छान काम करताय आम्हालाही सहभागी करून घ्या, म्हणजे सामाजिक तुम्ही प्रत्येक क्षेत्रात कोणतंही क्षेत्र असो पण त्याच्यात जर सामाजिक काही टक्के जर तुम्ही काम करत असाल तरच तुम्हाला हा पुरस्कार आहे, मग राजकीय असो वैद्यकीय असो शिक्षण असो वकिली असो प्रशासकीय कोणतंही क्षेत्र, पण सामाजिक त्यात 20% तुमचं काम असलं पाहिजे, कारण किती माणूस कमवतो आता बऱ्याचशा वेळात परिस्थिती पाहिली जात नाही, मी सुद्धा कोटी कोटी बंगल्याच्या वास्तू शांतीला जाते पण माझं घर सुद्धा जर पत्रच आहे, म्हणजे असं नाही आपण म्हणतो अरे ह्यांच्याकडे चार चार फोर व्हीलर गाड्या हे का बरं समाजसेवा करत नसत, त्यासाठी मनाची क्षमता लागते मनाचा मोठेपणा लागतो आणि बऱ्याचशा गोष्टी लागतात की ते आपण सांगू शकत नाही। पितळभाऊ दरवेळेस वर्धापन दिन करताना दरवेळेस तुम्हाला भरून येतं, एकदा तुम्ही वर्षातून परत चार्ज होता आणि परत जाता, नाही खरंच हा ते स्वतःच स्वतः चार्ज होतात आणि समाजातले जे हिरे गोळा करतात ज्यांनी खरं तळागाळापासून काम केलं त्यांना सुद्धा चार्ज करायचं काम करतात, आपल्याला तर मोठं व्हायचं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं पण आपल्याबरोबर आपला समाजही मोठा झाला पाहिजे हे स्वप्न सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे, कारण हा पुरस्कार तुम्ही आतापर्यंत केलेला कामाचा आहे पण इथून पुढे ह्या पुरस्काराच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन तुम्ही काय करणार हे सुद्धा समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि ह्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं त्यासाठीच तर आपल्याला पुरस्कार असतो। मला वाटतं बोलण्यासारखं बरंच आहे, कारण बोलायचं जर लागलं तर एक व्याख्यान सुद्धा मी देऊ शकते, इतका छान कार्यक्रम आहे, वेळेची मर्यादा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी उशीर आले सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते, कारण अचानक दोन कार्यक्रम वाढलाय, एक वर्ष श्राद्ध आणि शिक्षक दिन हे दोन कार्यक्रम मला वाढल्यामुळे उशीर झाला, त्यामुळे मी फोन करून त्यांना सांगितलं की जे मान्यवर आले त्यांचा वेळ महत्वाचा आहे, कारण एका माणसाचा एक तास म्हणजे समोर बसलेला 50 माणसाचा 50 तास वाया जातात आणि ते वाया जाऊन त्यांना सांगितलं होतं की कार्यक्रम तुम्ही चालू करा आणि अध्यक्ष होणे एवढी मी नक्कीच मोठी नाही आहे आणि तुम्ही जसं मन मोकळं करता मी आताही खूप बोलू शकते पण ज्या मी सुद्धा काहीतरी समाजात होईल त्यास माझ्यावर सुद्धा शब्द नसणार आहेत, मी कोणत्या शब्दात मी माझ्या यशस्वीचा म्हणजे खाता सांगू शकते हे सांगता येत नाही, तेव्हा नक्कीच इथून जाताना काहीतरी आणखीन जात मी माझ्या यशस्वीचा म्हणजे खाता सांगू शकते हे सांगता येत नाही,
तेव्हा नक्कीच तिथून जाताना काहीतरी आणखीन चांगलं घेऊन जा, समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करा अशी अपेक्षा सगळ्या पुरस्कार आरतीकडून अपेक्षा करते, अभिनंदन करते. आणि जितेंद्र भाऊंना सुद्धा जसं सुनीता ताई म्हटल्या तसं मी दरवर्षी तेच बोलते, ताई साप्ताहिकाचं ताई उद्या, साप्ताहिकाचं ताई उद्या, आणि होईल एक दिवस अशा अपेक्षा व्यक्त करते. कारण आता घर सांभाळायला अर्धांगिनी सुद्धा आलेली आहे, त्यामुळं कुणीतरी पाठीशी असल्याशिवाय मी माणूस खंबीरपणे पुढा जात नाही. त्यामुळे आमच्या पाचपुते परिवाराच्या वतीने आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने, श्रीवंदा तालुक्याच्या वतीने, या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. साप्ताहिक वादळी स्वातंत्र्याच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी विशेष अंकाचं प्रकाशन केलेलं आहे आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी 50 मान्यवरांना विविध क्षेत्रात आपण पुरस्कार दिलेले आहेत. साप्ताहिक वादळी स्वातंत्र्याचा हा 10वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने श्रीवंदा तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संस्था, त्याचप्रमाणे पत्रकार, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. तर हे आपल्या साप्ताहिकाचं 10वं वर्ष होतं आणि आपला साप्ताहिकाचा हा वर्धापन दिनाचा विशेषांक पण प्रकाशन या निमित्ताने आपण केलेला आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि श्रीवंदा तालुक्यातील सर्व ग्रामस्थ हितचिंतक, त्याचप्रमाणे आपल्या वादळी स्वातंत्र्याचे वाचक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सर्वांचं या ठिकाणी पुरस्कारार्थींचं विशेष असं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचे जाहीर असा आभार व्यक्त करतो आणि थांबतो.